गुड मॉर्निंग एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन पेज नंबर 19 एंड द पैराग्राफ इज द लास्ट पैराग्राफ ऑफ पार्ट फर्स्ट. आई लिव इन परपेचुअल फियर ऑफ एवरीवन द गर्ल्स कॉन्स्टंट. The meaning of that particular word is the constant. Constant fear. नेहमी तिच्या मनामध्ये एक भीती असायची, अनामी भीती वर्गामधील मुलींची. The teachers, not only the girls but also the teacher. शिक्षकांच्या प्रति ही भीती असायची. The young and the old. मग लहान असो मोठा असो या सर्वांची भीती सायलीच्या मनामध्ये अनामिक भीती असायची. वेन आय वॉज इन क्लास शी डिस्क्राइब हर सिच्युएशन इन द क्लासरूम. वेन आय वॉज इन द क्लास जेव्हा मी वर्गात असायचे आय डेअर नॉट मूव आउट अँड वेन आय वॉज आउटसाइड I was afraid of re-entering the class. एकदा वर्गात बसलो की बाहेर जाण्याची भीती वाटायची. क्लासला उशीर झाला तर पुन्हा वर्गामध्ये येण्याची भीती वाटायची. Nor could I muster the courage to speak to anyone. Although I prepared myself. धैर्य एकवटण्याचा मी प्रयत्न करत असे. बट इन वेन आय डीड नॉट गॅदर द करेज टू स्पीक एनीवन. कुणाला बोलण्याचं धाडस सुद्धा माझं होत नसायचं. अँड दॅट इज द फर्स्ट पार्ट ऑफ द लेसन मिस स्लिपरी. अँड नाऊ look at the part 2. The bell had already rung when I reached the school. Sayali jeva shale mode she described her situation. Jeva mi shale mode pohochle hote tya veles ghanta vajun gelili hoti. School is started. शाळा भरलेली होती. आय रीच द स्कूल द टीचर वॉज इन द क्लासरूम अँड ऑल द टीचर्स वेअर इन द क्लासरूम. द टीचर रीच इन द क्लासरूम अँड स्टार्टेड द एव्हरीडे वर्क. काम त्यांनी सुरू केलेलं होतं. आय सॉट परमिशन टू एंटर. The teacher wore a frown on her face, but she let me enter and told me to see her in the teacher's room after the class. I saw the permission to enter the class. वर्गामध्ये जाण्यासाठी वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी मी परवानगी मागितली. नकशिखांत माझ्याकडे त्या मॅडमने पाहिलं, परवानगी दिली. मात्र त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. हा तास संपल्यानंतर आफ्टर फिनिशिंग धिस पिरियड कम इन द टीचर्स रूम. स्टाफ रूम मध्ये येऊन मला भेट. हर टोन वॉज नॉट ऑफ एनॉयन ऑर एंगर. बोलण्यावरून आपण लक्षात घेतो आपल्याला कुणी रागावून बोलतंय का प्रेमाने बोलतंय. मॅडमने ज्या टोनमध्ये मला सांगितलं मला स्टाफ रूम मध्ये येऊन भेट, तो रागावण्याचा टोन नव्हता. रागावून बोलल्या नव्हत्या किंवा त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा तिरस्कार नव्हता.
It an unknown fear made me nervous, but unknown fear, अनामिक भीती हिच्या आणखीन डोक्यामध्ये. कशाला बोलवलं असेल मॅडमने आपल्याला, काय काम असेल, एखादी मिस्टेक झाली आहे का आपल्याकडून. रिअश्युअरिंग माय सेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वुड नॉट पनिश मी. स्वतः स्वतःला विश्वास दिलाय, मॅडम चांगल्या स्वभावाच्या आहेत, चांगल्या मनाच्या आहेत, त्या मला शिक्षा करणार नाहीत, अजिबात शिक्षा करणार नाही, चांगल्या आहेत मॅडम. आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप. कस तरी अडखळ जीवावर आल्यासारखं मी स्टाफ रूम मध्ये टीचर्स रूम मध्ये जाऊन पोहोचले. अँड व्हॉट हॅपन नेक्स्ट आफ्टर रिचिंग द टीचर्स रूम, वी विल सी इट टुमारो. वी शॅल स्टॉप हियर. थँक्यू.